पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होत आहे. पलूस तालुक्यांमध्ये पदवीधराची 22 मतदान केंद्र व शिक्षकांची 2 केंद्रीय अशी 22 मतदान केंद्र असून त्यापैकी पलूस येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 13 पदवीधर व 1 शिक्षक अशी 14 मतदान केंद्रे आहेत. तसेच बिलवडी सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये पदवीधरांसाठी 6 आणि शिक्षकांसाठी 1 असे एकूण 7 मतदान केंद्रे आहेत. तालुक्यांमध्ये पदवीधर मतदारसंख्या 14,913 आहे व शिक्षक मतदारांची संख्या 430. तहसील कार्यालय आणि नगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान करण्यात आले. त्याकरिता रांगोळी स्पर्धा, सायकल फेरी, इतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान जनजागृती करण्यासाठी शहरामध्ये डिजिटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे. तरी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी सी न्यूजशी बोलताना केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2020 येत्या 1 तारखेला होत असून पलूस तालुक्यामध्ये मतदानाची तयारी जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पलूस तालुक्यामध्ये एकूण 24 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी पलूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 12 पदवीधर मतदान केंद्रे व 1 शिक्षक मतदान केंद्र आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हायस्कूल येथे 4 पदवीधर मतदान केंद्र आहेत. त्यानंतर भिलवडी सेकंडरी हाय ज्युनियर कॉलेज या ठिकाणी 6 पदवीधर मतदान केंद्रे व 1 शिक्षक मतदान केंद्र असे एकूण 24 मतदान केंद्र आहेत. 17 मतदान केंद्रावर एकूण 14,913 पदवीधर मतदारांची संख्या आहे व शिक्षकांची 430 इतक्या मतदारांची संख्या आहे. मतदानादिवशी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे मी प्रशासनाच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन